नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव उषा किरण अत्राम या प्रसिद्ध लेखिका आपण आज ज्ञात आहेतच त्यांच्या शिकार फत्ते झाली या मराठी कथा कथासंग्रहातील दहावी कथा भूक तुमच्या पुढे सादर करते आहे शिकार फत्ते झाली भूक आणि पाहता पाहता पाखरांच्या इवल्या पिलासारखे पाणी पाणी म्हणत मा बाप म्हणत तोंडातून भराभर फेस टाकत हात पाय झाडत आचके देत ते सातही लेकरं काळ्या पहाडीवर निद्राधीन झालीत कडुकंदाच्या घासांनी त्यांचाच घास घेतला जणू चंद्रपूर गडचिरोली भामरागड रेंगापल्ली कुवाकोडी गोलापल्ली नेमडं भोपालपट्टणम रेपणपल्ली कसनसूर ते राजुरा टिपागड वैरागड हा अगदी जाळीदार हिरवांकच सौंदर्याच्या अरण्याचा मोठा पट्टा मोठमोठ्या पहाड्या उत्तुंग पहाड्या उत्तुंग पहाडांच्या शिखरावरून धावत येणाऱ्या महानद्या राण कातळ पहाडदऱ्यांचा ऊर फाडून भरभरून वाहणारा पर्लकोटा पामलगौतमी इंद्रावती पैनगंगा वैनगंगा ठिकठिकाणी थीक वळसघे वळसे घेत कुठे नाचणाऱ्या कलावंतींनीसारखी झुळझुळ तर कुठे साधी साधवी तपस्विनीसारखी शांतमुद्रा तर कुठे प्रियकराला भेटणाऱ्या धांद्रट वेडाबाईसारखी लगबगीने झरझर थरथर करीत दगडधोंडे कडाकपारांना तडाखे हाणत राणातला पाला पाचोळा लाटा घेऊन धावणारी पर्लकोटा तिच्यासारखी भेटणारी पैनगंगा आणि या दोघी ही जिथं एकमेकींना मिठी मारतात ती गोदावरी तर आणखीच और ह्या महानद्यांच्या आसऱ्याने डोंगराच्या कुशी दडलेली इवली इवली, इवली आदिवासींची खोपटं महावृक्षावर लटकलेल्या देवचिमणीच्या खोप्यासारखी गर्दराणाचा नवरंगी जाळीदार पट्टा महावृक्षाचे नाना प्रकार पाहून जीवदंग होतो पशुपक्षी प्राणी वनसंपदा खनिजसंपदा यांची लयलूट मात्र या घनघोर राणात कधीकधी सूर्यप्रकाश झाडांच्या बुंद्या बुंद्यापर्यंत पोहोचू शकत नाही किर्र मिठ्ठ अंधार दगडधोंडे कातळ खडक रानकपारी आजूबाजूला वाढलेल्या लता वृक्ष पेली रानगवत त्यातून वाहणारे निर्मळ झरे तर कुठे तर कुठे सतत पाणी साचून तयार झालेली डोह त्यावर माजलेली शेवाळं भयान कातळाच्या बचक्यात जेव्हा हे डोह काळ्याकुट्ट अंधारात पाहिल्यानंतर कसे भयान वाटून माणसांच्या उरात भीतीचा गोळा उठतो तर त्या आसराने राहणारी मोठमोठी अजगरं साप नाना रंगाचे जंगली प्राणी आणि कपार गुहेत हिरव्यांकच वेलींच्या सावलीत दडलेल्या वाघांच्या गुहा नाचणारे मोर आणि जलधारेसारखी धावणारी हरणाची पलटण आव आव करीत फिरणारे जंगलचे राजे आणि मानगुटी खाली घालून झोकात घालणारी चालणारी अस्वल माकडं रानगवे आणि यांच्या मागावर असणारी शिकारी भटक्या पारधी आदिवासींच्या कडा कप्यारीच्या उतरणीवरील टोळ्या राणातले लोक कधी कधीच पाच पाच आठ आठ दिवस पायपीट करून दवाखान्यात यायचे आणि वाटेतच रोग्याचे मृतप्रेत पुरवून गावी जायचे एखाद्या वेळी बाजारहाटाला यायचं तर काही कही काही कधीच आपली दुनिया सोडून शहराचे तोडणं पाहता संपलेले तिथं ना दवाखाना औषधं ना उजेड ना प्रकाश ना सुखसंपन्नता ना चैन ना शिक्षण ना विकास ना आरोग्य ना आहार ना रस्ता ना घरदार निसर्ग सानिध्यात जगणारे गोंड माडिया पूर्ण निसर्ग जीवन जगायचे कधी भयान वादळ पावसांना तोंड देत कधी जंगली प्राण्यांना तोंड देत कधी रानवणव्याला तोंड देत उन्हं वारं पाऊस सारेच पेलण्याची ताकद त्यांच्या शरीराला जन्मतःच होऊन गेली पोटासाठी वनवन भेटकून भटकून टेंभ्रचारं गोळा करणं मध गोळा करणं प्राण्यांची शिकार करणं डोंगर माथ्यावर कुटकी कोदो लावणं टोळीच्या तेलाचा दिवा नाहीतर बाराही महिने लाकडं पेटवून त्याच प्रकाशात नव्या जीवनाची पहाट शोधायची पावसाळा आला की गवती खोपटांचे हाल व्हायचे येतच होता परंतु यावेळेचा पाऊस भयानक होता सतत आठ दिवस झाले पाऊस थांबता थांबेना गच्चा भाळ भरून आलं काळो दराणात दाटल्याने वातावरणातील भीषणता आणखी वाढली गडगड धडाड धम लख, लख विजा लखलखून मुसळ धार पाऊस सरीवर सरी रिचवू लागल्या सो सोसाट्याच्या ला वाऱ्यालाही जोर चढला करीत वाऱ्याची चक्री वाढली तुफानाची गती वाढली आणि रूप घेऊन पाऊस वाऱ्याची जणू धावती शर्यत सुरू झाली पावसाने तर कोणतीच कसर बाकी ठेवली नाही आभाळ पूर्ण समर्पित होऊन धरणीला कडकडून मिठी मारत होते रानपावसात चिंबचिंब झालं त्याचं हिरवे पण वयात आलेल्या पोरीसारखं आणखी हिरवट डोळ्याला भुलवू लागलं रानातल्या आदिवासींच्या मात्र डोळ्याला झोप नव्हती गवती काड्या कुडांचं खोपट तुफानी वादळांच्या तडाख्याने पार उडून गेलं सर्व दूरपर्यंत झोपड्यांचे गवत म्हातारीच्या पिकल्या केसांप्रमाणे रानभर धावत सुटलं तर कुडांच्या भिंती पावसानं चिंब होऊन ढेकलं डोळ्यात न मावणाऱ्या अश्रुधारासारखे पटापट पत पडून कुडांच्या काड्या पावसात न्हावू लागल्या सारी माती पडून मांस गळालेल्या हाडाच्या पिंजऱ्याप्रमाणे खोपटाचे पिंजरे तेही वाढत्या वादळ पावसाच्या तडाख्यात पाहता पाहता जमिनीवर ते डोळू लागले पाणीच पाणी रात्रभर मेघ सुपाने पाणी रिचवत होता मुसळधार मुसळधारा थांबता थांबेना आभाळा आणखी गर्भारवाशींसारखं तो तुडुंब भरून काळोखानं मुकसंमती दिली होत्या नवत्या झोपड्या त्याही पावसात भिजून घरात पाणी दारात पाणी कुडात पाणी हाहाकार माजला कशाबशातग धरून असलेल्या झोपड्याही कंबरडे मोडून वाकलेल्या म्हातारीसारख्या वाकून झुकून पडण्याच्या वाटेवर अंतिम श्वास घेऊ लागल्या होते नव्हते भिजून गेले गाई गुरं हंबरू लागले रानातले टोल्यावरचे लोक एकमेकांना हाकारा देऊन सावध करू लागले कोणाच्या खोपटीत रोगी होते बिमार होते तापात कंढणारे विवळणारे आंधळे होते म्हातारे होते दूध पिणारे दोन दिवसांचे होते गर्भवती होत्या ओल्या बाळंत होत्या एकदाचा दिवस निघाला अरे मुंडा पाऊस थांबत नाही रे बाबा हो आजा पांबली परकोटा भरल्यात आणि इंद्रावतीचे पाणी टोल्यावर टेकलं तेव्हा निघा लवकर रानू भिका सोमा सोनू अरे चाला चाला लवकर गावचा मुखिया झिलाने हाकारा देऊन सावध केलं होतं होतं नव्हतं किडूक मिडूक सामान पिप्यात गाठोड्यात बांबूच्या टोपल्यात ते भरू लागले कुऱ्हाडी झिंके पाण्याचे मोरके दुधी भोपळे घेऊन एकमेकांना हाकारा देत लोक धावपळीने सामान घेऊन नदीकाठात सोडून जाण्याच्या तयारीला लागले कारण इंद्रावतीला महापूर आला होता टोल्यात पाणी घुसलं होतं म्हाताऱ्यांना बिमार रोगी आजारींना बांबूच्या डोलकीत बसवून लेकरांना पाठीशी बांधून कुणीतरी खांद्यावर कडीवर कुणी हात धरून गाठोडे पिपे झिनके कुऱ्हाडी टोपले दुधी घेऊन चला चला रे बिगीनं पाणी टोल्यात आलं चला चला सुखरुने हारी देली आणि टोल्याचे लोक जीव मुठीत घेऊन काळ्या पहाडीच्या दिशेने निघाले तोपर्यंत पाणी घराघरा घुसलं वादळी पावसानं शरीरात गारठा भरून दातावर दाता दळू दाता लागले अंगावर झडत्या येऊ लागल्या झित्रू भगत म्हणाला आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चा चाले ना रातभर म्यानंगा होऊन काळ्या पहाडीवर गार हकलली परंतु कुठं दडला देव चला बापा त्याच्याच आसऱ्यानं जाऊ अरे कारू बिमार गजरीले का आवडीत घे रे बापा हो हो घेतलं गजरी लेकुरवाळी मानगिनी होती बिना अन्न पाण्या वाचून दवा पाण्या वाचून खटल्या खाटल्यात कन्हत गजरी अस्थिपंजर झाली होती कित्येक दिवसापासून तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता खपाट झालेलं पोट आणि सपाट झालेली छाती मात्र तिचं लेकरू दुधासाठी सतत चिल्लावून तिच्या शुष्क स्तनाचा सतत चावा घ्यायचा पण आडात नाही पाणी तर पोहऱ्यात कुठून येणार दुधाचा थेंब तिच्या स्तरातून एकही येत नव्हता त्यामुळे लेकरू हातापायाच्या काड्या होऊन नाग पाट पोट वाळक्या दुधी भोपळ्यासारखं आतल्या आत सुकून सुरकुत्याचं जाळं आणि बरगड्या त्याच्या शरीरावर दिसत होत्या त्यांची भूक मात्र क्षणाक्षणाला त्याला असह्य करीत होती पावसात ओली चिंब होऊन ती मान टाकत तडफडायची तिला आणि लेकराला कारूने डोलकीत घेऊन मोठ्या नेटानं कारू चिखलात कंबर कंबर पाण्यातून जायला निघाला त्याचा झोक जाऊन तो कधी कधी दांद राहायचा त्याच्या पाठोपाठ हिरुची गर्भार बायको रातपासून अडली होती तिचा गर्भ दाटला होता पाण्यात रक्तप्रवाह लाटासोबत दिसत होता विजा मुठीत जीव घेऊन संकटावर मात करीत धावत होता त्याच्या मागे समरुची दोन दिवसांची जुळी मुलं आणि बिमार बायको मान टाकत पाण्यातून चालली होती जीव मरणाच्या या युद्धात छातीला माती लावून जो तो काट्याच्या इनीवरती स्वार होऊन झगडत होता निराश्रित निराधार फक्त जीव मुठीत घेऊन चालले होते परंतु त्या जीवाचीही त्यांना शाश्वती नव्हती म्हातारा कारू थरथर कापत बुचकांड्या खात खात म्हाताऱ्या झणकीला सांभाळत झाडासारखा का, थरथर कापत चालत होता कारू झोला डोलकीत चाचके देत होता जिवंत मरण यात्रेचे हे प्रवासी निसर्गाला आळवत प्राण ओवाळून टाकत होते डोलकी सांभाळणाऱ्या काळी पहाडी जवळ येताच मायबापासारखे आधार वाटू लागले कसेबसे पहाडीच्या उतरणीवर पोचताच जीवात जीवाला पाऊस वैऱ्यासारखा पुन्हा जोर धरून सडकून काढत होता पहाडीच्या उतरणीवर मोठे काळे दगड खडक होते मोठमोठी महावृक्ष वेली कातळ होती पहाडीच्या कपारीत कुठे कुठे जागा शोधून लोक आस्त्रा शोधू लागले पहाडीवरून पाण्याचा जलाशय पाहून समुद्राची भरती आल्यासारखं वाटायचं विजाची बायको मासोळीसारखी तडपडत होती आयाबायांनी तिला पावसातच खडकावर झोपवलं मोठ्या प्रयासानं ती बाळण झाली दगडाने नाळ कापल्या गेली होती होतं नव्हतं बळ संपून विजाची बायको मुडद्यासारखी पडली गेल्या सात आठ तासापासून सा दाटलेला गर्भ घेऊन वेदनांशी झुंज देऊन देऊन ती आता निष्क्रिय झाली होती तिचा लाल गोळा पोटाचा अंकूर बाहेर येण्याआधी श्वास कोंडून मेला होता भयान वादळी पावसानं जीव घेण्या थंडीनं ती काकडू लागली झटके देऊ लागली कन्हू लागली तिची तडफड पाहवत नव्हती पाऊस थंडीनं तिला आकडी होऊन ती तडफडली आणि क्षणभरात तिनंही कायमचे डोळे मिटले विजा विजा तिच्या मृतदेहाकडे एक टक पाहात अश्रू गाळत होता रेणू विजाला सोडून गेली होती सर्वांनी पहाडीवरच ते दोन्ही मृतदेह पुरले आणखी काय काय वाढून ठेवला आहे कुणाकुणाच्या वाट्यासाठी सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त प्रश्नचिन्हाचं भयान जाळं विणलं होतं भयभीत मन आणि वादळी पावसातून मुक्तता शोधत होते तहान भूक विसरून फक्त आसऱ्याची आणि उभेची भूक सर्वांना लागली होती हलणाऱ्या माना थरथर कापणारे म्हातारे शरीर उभेसाठी संध्याकाळ होत आली तसतसा मनाचा सांधिक कापरा कोपरा काळोखाणे बुडून गेला पावसाचा थेंब थोडा आणि झाडाच्या पोकढोल्यामधून ढोल्यामधून वाळकी चुळकी पानं कंचन खडकावर चकमक लावून पेटवून आग करायचा प्रयत्न केला परंतु पावसामुळे तेही पेटेना धुराचीच तेवढी उब होती अप्रूप वाटलं लहान लेकरं आणि म्हातारे त्यांच्या पाराला वाण नव्हती होच्या सुका जनू चिमणीबाई तर दे म्हणून देवाला प्रार्थना करीत होते कारण जीव घेण्या थंडीचा काकडा त्यांचे म्हातारं शरीर पेलवू शकत नव्हते खिळी आणि दात डुगडुग तडफडत होती रात्रभर डोंगराच्या खापीत कसेबसे अंधारयुग रात किड्याच्या संगतीने कटले पुन्हा सकाळ पावसाची वर्दी घेऊन निघालीच पोकळ झाडांच्या ढोल्याची शोधाशोध सुरू झाली म्हाताऱ्या व बिमारांना एक दोन ढोल्या साफ करून त्यात ठेवावं असा सर्वांनी विचार केला आणि एक भली मोठी महावृक्षाची ढोली साफ करण्याकरता तरुण पटापटा काड्या बांबू घेऊन ढोलीत शिरले ऐसपैस झोलीत पाऊस मुळीच लागत नव्हता परंतु गवत कचरा वाळवून पाखरं घुबडं वटवागळांची वस्ती तिथं पिढ्यान नांदत होती कुबट वास येत होता चकमक लावताच भुरभूर गवत काड्या जळू लागला आणि फडफड करीत घुबडं पाखरांच्या आणि वटवागळांच्या झुंडी बाहेर पडू लागल्या आत आग धुमसतात सुसू करीत फुसकारत मोठमोठे अजगर बाहेर निघू लागले तसे काड्या बडगे घेऊन तयार असलेले तरुण पट्टापट दणके हानत साप मारत होते त्यात काही धामण होत्या काही काही मालवण होत्या काही दांडेकर साप होते एक नव्हे दोन नव्हे चांगले दहा पंधरा साप मारून ढीक घातला म्हातारा कारू लागला कारू म्हणाला नकारे बापा त्यांच्या जीवावर उठू त्यांच्या घरात आपण कब्जा करूनही ते काही सुखात राहू द्यायचे नाही त्या परत दुसरीकडे चला उगाच डाव धरल दुरे मोहाचे झाड होते व चिंचेचे झाड त्यांच्या ढोलीत घुसले रात्र वाढली भयान काळोखाने पांघरून घातलं ढोलित वरच्या फांद्यावर घुबड होते ते घुघू करीत होते पक्षांच्या घर घरट्यात चीव चीव करणारे पक्षी होते झाडाच्या फांद्यांवर गुंडाळलेले होते तर खाली अंधार यात्रेत मरण वाटेवर एकमेकांच्या अंधारने भयभीत माणसं देवाचा धावा करत होते सर्वांनी ती जागा सोडून पहाडीच्या दगडावर कडा कपारीने आसरा घेतला आता पाऊस थोडा थांबला होता पोटात भुकेचा डोंब उठला लहान लेकरं भूक लागली म्हणून रडत होती पोटात भुकेचा डोंब उठला होता लहान लेकरांना भूक लागली मोठी माणसंही भुकेपायी गळून गेली वेतू मेसा चुंडे वातू रापी गोमा तर आपापल्या मायेजवळ मा भूक लागली खायाला काहीतरी दे म्हणून रडत होती किरकिर करत होती सुखाने तर वातू रापीच्या पाठीत धबा धबा रट्टे हाणून खा मलेस तोडून म्हणत हासडं हुसडं करून दोघांनाही दूर हाकलत म्हणाली जावा रानात न खावा पाला बुरून गोमाचे चेतूही रडत होते मायबाप समजावून थकले पण ती लहान लेकरं भुकेपायी राजा सुद्धा भिकारी होऊन भीक मागतो कारण पोटाची भूक माणसाला लाचार बनवते ही तर राजान लेकरं होती राई गया हुचारुकी लची एकमेकीला म्हणाल्या पाणी थांबलं चला भुईकांदे मुसळकंद सुरकांदे भेटल तर आणू सुका वातुरापीला दरडावून म्हणाली थांबा आता बोंबलू नका आणि तो रानात भेटन काहीतरी आणून घालतो तुमच्या मड्यावर वातुरापी रडून रडून हिरमुसले पहाडीवरून खालच्या अथांग जलाशयात दगड फेकत खेळू लागले बायकांनी कडाकपारीत खडकाच्या खा पितून गाभुळलेले लालसर कांदे काढले चार पाच जणी मिळून दोन तीन टोपले कांदे मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान सांडू लागले परंतु शिजवायचे कसे बिना मोहाशिवाय त्याचे कडूविश कडूविष निघेल कसं रुखी सोंडू म्हणाली आता कोठले मोह जे आहे ते खाऊन कसं तरी जगू चला वाहत्या पाण्यात टाकू दिवसभर संध्याकाळी कसे तरी भाजून खाऊ भुकेला म्हणे भुकेला म्हणते आताच खाऊ दायला म्हणते घडीभराने खाऊ लच्छी म्हणाली मातीने भरलेली लालसर कांदे पाहून पोरांच्या तोंडाला पाणी सुटलं वाहत्या धारेच्या पाण्यात ते कडूकांदे टाकून ठेवण्यात आले केव्हा खायला मिळेल याची सर्वजण वाट पाहत होते तेवढ्यात झाडं झुडपात टुणटून उड्या मारणारे ससे होच्यांनी तीरकामठ्यांनी मारले सारेजण त्याचे भोवती गोळा झाले पटापट त्याचे केस ओढून चांबडी काढण्यात आले हात गुंतले डोकरू आकोने चकमक लावून कसाबसा ओला पाला पाचोळा पेटवून ते ससे भाजले त्या दोन सशांचे घास घास कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले एकच गलका एकच कायवा आता प्रत्येकाच्या पोटातील भुकेचा ज्वालामुखी खदखदत होता काय खाऊ किती खाऊ केव्हा मिळेल अशी लहान मोठ्यांची दयनीय अवस्था झाली होती दोन लेकरांची आजारी माय गजरीने भूक भूक म्हणत हातपाय आदळत आभाळातले पाणी पिऊन शेवटी प्राण सोडला चीची रात्रभर दिवसभर रडणारी तिची येवली लेकरं ज्यांना जन्मापासून एक थेंबही दूध मिळालं नव्हतं परंतु ची ची रडून रडून त्यांचा आवाज शेवटी मंद मंद होत जाऊन तेही हळूहळू तेल संपताच विझणाऱ्या पणतीसारखे विझून गेले काळ्या पहाडीवर चार पाच जीव एका आठवड्यात गेले होते संध्याकाळी बायकांनी कडू कांदे पाण्याबाहेर काढून आणले एकच घाई उडाली जो तो वाळक्या काटक्या झाडाच्या ढोलीतून बुंद्यातून ओढून काढू लागला होच्याने पुन्हा चकमक लावली कडू पाला पाचोळ्यात ठेवून वरून आग लावली पण ओल्या काटक्या ओली पाने कसाबसा धूर व्हायचा पाऊस कमी झाला होता परंतु भुर्र भुर्र रडगणं थांबलं नव्हतं शिकारीसाठी पहाडीवर पुरुष लोक वनवन भटकून परतले आवळीचा पाला जांभीचा पाला खाऊ लागली अर्धवट शिजलं न शिजलं कांदा बाहेर काढतात लहान मोठे हात एकाच वेळी पुढे आले मले दे मले दे एकच गलका झाला कडू कांद्याचा दर्प वातावरणात घुमू लागला विषारी कंद आहेत हे म्हाताऱ्या कोताऱ्यांना माहीत होतं परंतु पोटातली भूक स्वस्त बसू देत नव्हती फडकावर दगडांनी कंद फोडून खाण्यात लहान लेकरं मोठी माणसं गुंतली कडू कडू नको वाटणाऱ्या पहिल्या वासाने जीवात वळू लागली परंतु पोटातला दाह ते विष आत ओढू लागलं पाहता पाहता ते कडू कांदे लहान मोठ्यांनी हिसक वासक करून खाल्ले न खाल्ले प्रत्येकाला चक्कर येऊन डोकं गरगरू लागले जीव मळमळू मल लागला आणि लहान लेकरं ओ पोकरीत उलट्या करू लागली मा बाप चक्कर येते उलटी होते म्हणून रडू लागली काही चक्कर येऊन पडू लागली काहींच्या तोंडातून फेस बाहेर पडू लागला लहान मोठ्यांना उलट्या मळमळ चक्कर येऊन एकच तारांबळ उडून भीतीचा गोळा पोटात उठू लागला खोप उलट्या करून विष भिनलेली चिन्नू तुंडे रैनू मैनी डोलू पदा लिखू सातही लेकरं हातपाय घासू लागली एकाचा कांत अरे कसे करून पोरायरे जगवारे धावा धावा आवळीचा चिंचेचा पाला ठेचून रस पाजा म्हातारा जोगा डुगडुगू मान हलवत म्हणाला देवा मला ने रे बापा ह्या लेकराऐवजी माया इशिका डोळे लावले आणि ह्या लेकराच्या मांग लागला रे म्हातारा हुंके देऊन रडू लागला धावा धावा करीत पहाडीवर आवळा चिंचिची झाडं शोधू लागला परंतु काळाला हे मान्य नव्हतंच त्यालाही या कोवळ्या जीवांना पाहून भूक अनिवार्य झाली आणि पटापट पत, हात पाय घासत फेस टाकत घर घर आवाज करत अखेर सातही लेकरांनी डोळे मिटले सारे जण आक्रोशून हंबरडा फोडून छाती पिटत होते देवा भुकेपाई आमची लेकरं तू ओढून नेली रे केविलवानी दैनीय जीव एकमेकांना गळा धरून रडत होते पोटात भूक घेऊन आमची लेकरं नेली रे उचलून माझी रैनू माझा डोलू भावा चुंडे मावा चिन्ना मावा रूपी मावा जीवा होच्या मावा पेकोरो पिल्ला बेके होतूर बेके होतूर म्हणत माय बाप उर बडवून घेत हंबरडा फोडत होते त्यांच्या दुःखाला सीमा नव्हती त्यांच्या जगण्याला नाव नव्हतं त्यांच्या आशा आकांक्षांना पंख नव्हते ते काळानेच आपल्या प्राणघातक शस्त्राने निर्दयपणे छाटून काढले होते उरली होती पंगू आशा तीही काळा काळाच्या चावलीत उभी होती काळी पहाडी आणि हिरवेंकज अभयारण्य त्या हृदनाने आक्रोशाने क्षणभर गहीवरून पटपट पत अश्रुधारा जणू पावसाच्या रूपाने पुन्हा वादळी सोसाट्याच्या वाऱ्यासोबत सुरू झाल्या काळ्या पहाडीवरच्या मृत्यू नाट्याचा खेळ रंगात आला होता भूक भूक म्हणणारी लेकर पोटात भूक घेऊन कायमची हे जग सोडून गेली होती कायमची हे जग सोडून गेली होती